नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मेगा भरती साथी जी सराव प्रश्नपत्रिके जी सिरीज चालू केलेली आहे त्यामधील हा भाग पाचवा आहे म्हणजे मेगा भरती प्रश्नपत्रिका भाग क्रमांक पाच हा व्हिडिओ आहे येणाऱ्या आगामी मेगा भरतीच्या दृष्टीने आपण सिरीज चालू केलेल्या आहेत त्यामुळे तुमचा जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचा सराव होईल व येणाऱ्या परीक्षा तुम्हाला सोपी जाईल तर व्हिडिओ सुरूपासून शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्लेस करा तर चला लगेच आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया कोणकोणते इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत ते, ते आपण पाहूया प्रश्न क्रमांक एक पहा की कोणत्या आजारात रक्त गोठत नाही याचं उत्तर आहे हिमोफेलिया हिमोफेलिया हा आजार ज्यांना होतो त्याचे रक्त गोठत नाही आहे मानवी शरीरात किती मणके असतात तर मानवी शरीरामध्ये एकूण तेहतीस मणके आहेत पाण्याची खोली मोजण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरतात तर पाण्याची खोली मोजण्यासाठी स्टोनर हे तंत्रज्ञान वापरतात विद्युत दिव्यामध्ये कोणत्या धातूचे स्तार वापरतात तर विद्युत दिव्यामध्ये प्रकाशासाठी तंगष्टन या धातूची स्तार वापरतात ध्वनी ऊर्जेचे प्रसारण कोणत्या तरंगामार्फत तरंग होते तर ध्वनी ऊर्जेचे प्रसारण अनुतरंग या मार्फत होते स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण तर लॉर्ड लौ, माउंट बॅटन हे स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल आहेत पुणे येथे अहिल्याश्रमाची स्थापना कोणी केली पुणे येथे अहिल्या आश्रमाची स्थापना, स्थापना महर्ष शिंदे यांनी केली प्रथम आय पी एस झालेले भारतीय व्यक्ती कोण तर लक्षात घ्या भारतातील प्रथम आय सी एस झालेले व्यक्ती सुरेंद्रनाथ बॅनर्जी सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे प्रथम आय सी एस झालेले भारतीय व्यक्ती आय सी एस ही एक एक्झाम होती तर ती उत्तीर्ण झालेली प्रथम भारतीय म्हणजे सुरेंद्रनाथ बॅनर्जी लोकहितवादींचे पूर्ण नाव काय तर गोपाळ हरी देशमुख आपल्या भारताचे जे समाजसुधारक आहेत त्यांचे टोपण नाव आहेत तर लोकहितवादी हे कोणाचे टोपण नाव होते तर गोपाळ हरी देशमुख यांचे टोपण नाव होते सर्वात लहान ग्रह कोणता बुध ग्रह हा सर्वात लहान ग्रह आहे महाराष्ट्रात अणुसंशोधन केंद्र कोठे आहे तर तुर्बे येथे महाराष्ट्रात अणुसंशोधन केंद्र आहे डॅश डॅश ही वर्धा नदीची उपनदी आहे पेनगंगा ही नदी वर्धा नदीची उपनदी आहे महाराष्ट्रात रब्बी पिके कोणत्या ऋतूत घेतली जातात तर महाराष्ट्रामध्ये रब्बी पिके जी आहेत ती हिवाळ्या या ऋतूमध्ये घेतली जातात एकोणीशे एक्क्याण्णवच्या जनगणनेनुसार भारतात लिंग गुणोत्तर किती आहे तर नऊशे सत्तावीस म्हणजे सत्तावीस एकोणीसशे जनगणनेनुसार जगात चहाचे सर्वात जास्त उत्पादन कोणता देश करतो तर चीन या देशामध्ये जगातील सर्वात जास्त चहाचं उत्पादन घेतलं जातं पंचायत राजची मूळ कोणाची होती तर महात्मा गांधी यांची पंचायत राजची मूळ कल्पना होती ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी किती व जास्तीत जास्त किती सभासद सद असतात तर लक्षात घ्या सात कमीत कमी सात सभासद व जास्तीत जास्त सतरा सभास सभासद हे ग्रामपंचायतीमध्ये असतात ग्रामपंचायतीच्या सभासदांना काय म्हणतात तर ग्रामपंचायतीच्या सभासदांना पंच असे म्हणतात सरपंचाच्या गैरहजेरीमध्ये ग्रामपंचायतीचे कार्य कोण पाहतो उपसरपंच हे सरपंचाच्या गैरहजेरीमध्ये ग्रामपंचायतीचे कार्य पाहतात घटक राज्याचा कार्यकारी प्रमुख कोण असतो घटक राज्याचा कार्यकारी प्रमुख राज्यपाल हा असतो विधानसभेची किमान सभासद संख्या किती आहे तर विधानसभेसाठी किमान सभासद संख्या साठ आहे <coughs> कोणत्या घटना दुरुस्तीनुसार संविधानामध्ये मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला तर बेचाळीसव्या घटना दुरुस्तीमुळे <clears throat> दुरुस्तीनुसार संविधानामध्ये मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला घटना परिषदेची पहिली बैठक केव्हा भरली होती तर नऊ डिसेंबर एकोणीसशेचाळीस रोजी घटना परिषदेची पहिली बैठक भरली होती चौऱ्याहत्तरव्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण तर चौऱ्याहत्तरव्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर विजया अध्यक्ष अत्तराचे दिवे लावणे म्हणजे काय तर बेसुमार उधळपटी करणे तर या व्हिडिओमध्ये आपण मेगावरतीसाठी सर्व प्रश्नपत्रिका बघितली असेच जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा